बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नॅशनल हायवे मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवलेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंकडून रस्त्यांचा तसंच राष्ट्रीय महामार्गांचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. गणेशोत्सवाआधी महामार्गांची दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आधीच दिलेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिंदेंनी रस्त्यांसंदर्भात बैठक बोलवली आहे. आणि याच महत्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे. वैदेही, शिंदेंनी आता एक महत्वाची बैठक बोलवली आहे, रस्त्यांसंदर्भात ही बैठक आहे, कोणकोणते मुद्दे चर्चेला येतील? नक्कीच, आपण बघतोय की नॅशनल हायवे संदर्भात जी आहे ती मंत्रालयातील अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक खड्डे जे नॅशनल हायवेवर निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच चाकरमान्यांचं खरं तर मोठे हाल होताना बघायला मिळतात. यातच गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा कल अधिक असतो आणि दरवर्षी ही नाराजी असते की हायवेला मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत किंवा हायवे योग्य प्रमाणात बनवले नाहीयेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर गणेशोत्सवापूर्वी हे रस्ते बनवले जावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले आहे. आणि कालच भिवंडी खारेगाव बायपास रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात तातडीचं काम सुरू करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आणि आज नॅशनल हायवे संदर्भातली ही बैठक बोलवलेली आहे. रस्त्यासंदर्भात आज महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे. या बैठकीकडे लक्ष असंच असेल. धन्यवाद वैद्यही आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल.